गणपती बाप्पा। नमस्कार, मी संतोष पवार। धमाल मजा मस्तीचा तडका देऊन आपल्याशी मांडणार आहे दिल खुलेस गप्पा, कारण आपल्या कार्यक्रमाचं नावच आहे कुरकुरे सॉलिड मस्ती बोल बाप्पा। तशाचा आवाज तरारर झाला आणि गणपती माझा नाचत आला, बाप्पा आला नाचत नाचत आला येणारच, कारण आपल्या भक्तावर बाप्पा प्रेमच असं करतो। अहो, सगुण साकार निर्गुण निराकार असणारा बाप्पा कोणाला आपला मित्र वाटतो, कोणाला आपला मायबाप वाटतो, तर कोणाला आपला अनंत जन्माचा सोबती वाटतो। आपल्या भक्तावर बाप्पाही आपल्या अनंत हाताने आनंदाची नुसती उधळण करत असतो। बाप्पाचा हा उत्सव म्हणजे आनंद साजरा करण्याची सुवर्ण संधीच असते। तर या संधीमध्ये आपणही सामील होऊया, या संधीमध्ये आपणही सामील होऊया, करूया धमाल मस्ती, मारिया दिल खुलास गप्पा, कारण आपल्या कार्यक्रमाचं नावच आहे कुरकुरे स्वर्ण मस्ती बोल बाप्पा। गणपती बाप्पा। तर आता आपण आहोत चिंच बंदर डोंगरी सार्वजनिक गणेशोत्सव मंडळाच्या या आकर्षक मंडपात, आणि ही देखणी मूर्ती आहे डोंगरीच्या राजाची, आणि तिच्या पायाशी जमले त्या राजाचे सेवक। तर आता मारूया गप्पा डोंगरीच्या राजाच्या सेवकांशी, अर्थात कार्यकर्त्यांशी, त्यांच्या अध्यक्षांशी। आपलं नाव? नरेश तोडणकर। मंडळाचे अध्यक्ष झाल्यावर आधीच्या अध्यक्षांनी जे काही कार्य केलं होतं त्याच्यापेक्षा वेगळं असं कार्य तुम्ही काय केलं त्याच्यात? आता ह्यावर्षी मंडळाने एक सामूहिक अभिषेकचा एक मोठा कार्यक्रम केला। आजच दिनांक 23 सप्टेंबर 2012 रोजी तो मंडळाच्या मंडपमध्ये तो संपन्न झाला, आणि बहुसंख्य विभागातील लोकांनी त्यात सामील होऊन गणरायावर अभिषेक केला। बरं, तुमचं नाव कोणी सुचवलं अध्यक्षपदासाठी? अनिल पारकर, जे मंडळाचे आता उपाध्यक्ष आहेत। तुम्ही यांचं नाव अध्यक्षपदासाठी सुचवलं, स्वतः तुम्ही उपाध्यक्ष आहात, तुम्हाला असं नाही वाटलं की आपण अध्यक्ष व्हावं? नाही, असं काही नाही, असं प्रत्येक स्टेप बाय स्टेप प्रत्येकानी जर गेलं तुम्हाला वाटतंय आता सभासद आहे, वाटायला पाहिजे सभासद आहे। आज सभासद तू कार्य करून पुढे तुला त्याच्यानंतर सभासद, नंतर उपाध्यक्ष पदावर, सेक्रेटरी पदावर, जॉईंट सेक्रेटरी पदावर, अशी स्टेप बाय स्टेप तुम्ही वर चढला पाहिजे। सर्व पदांचा अनुभव डायरेक्ट बोलत मला अध्यक्ष करा तर बरोबर नाही ना, तुम्ही कार्य करत या पुढे। खूप छान त्यांचे विचार आहेत की प्रत्येक पदाचा अनुभव घ्यायला पाहिजे, नाहीतर मी आलो माझा मित्र किंवा माझे हितचिंतक आहेत म्हणून मी मला इलेक्शनचं तिकीट मिळालं म्हणा, किंवा माझे वडील आमदार आहेत म्हणून मुलगा खासदार झाला, अशी काही पद्धती इथे नाही आहे। त्याबद्दल जोरदार टाळ्या मंडळासाठी आणि त्यांच्या विचारांसाठी। तर मला असं विचारतं, तुम्ही माझी अध्यक्ष आहात, तर तुमची अशी काही खंत आहे की एखादी गोष्ट माझ्या अध्यक्षपदाच्या कार्यकिर्दीत करायची राहून गेली? त्यांनी जे मगाशी एक उदाहरण सांगितलं की सामूहिक त्यांनी एक हे अभिषेकची प्रथा ती अथर्वशी अथर्वशी केलं, ती मला फार आवडली, कारण ते माझ्या हातून काहीतरी उणीव राहून गेली, त्याची ती आज पूर्ण पूर्तता केली, त्याचं मला फार कौतुक इथे करावं असं वाटतं। नरेश तोडणकर यांना मी आभार मानतो। या एक छान उदाहरण आहे, माजी अध्यक्ष अध्यक्षांचे आभार मानतात। बरं, असा कधी प्रसंग आला की सगळे उपाय थकले, सगळे उपाय हरलेत, आणि शेवटी आता बाप्पाच्या बाप्पाकडे हात जोडावे लागले, असं कधी काही प्रसंग आला काय? नाही, असं कधी नाही, देवाने दिले ते भरपूर दिले, त्याच्यामध्ये समाधानी। अजून काय मागवस वाटतं देवाकडे जर मागायची वेळ आली तर? नाही, सर्वांसाठी मागणं, माझ्यासाठी मी काय नाही मागणार, सर्वांना सुखी समाधानी आनंदी ऐश्वर्य ठेवा, सर्वांचं कल्याण करा। ते झालं, तू आपला प्रत्येकाचा चांगुलपणा आहे, तेवढंच तेवढंच, बाकी दुसरं काय मागणार? काहीच नाही मागणार। बघा, देवाने जर तुम्हाला 3 वर मागितले तर एक वर मी तुला देतो असं म्हणाला तर काय मागाल तुम्ही? 1 वर? हा, सगळ्यांसाठी फुकट घालवणार की यांच्यासाठी काही मागणार की स्वतःसाठी काही मागणार? नाही, सर्वांसाठी मागणार। क्या जोरदार डाळ्यांसाठी। तुमचे हे मागचे अध्यक्ष होते? सर, हो, 5 वर्ष ते ह्या मंडळाचे अध्यक्ष होते। तुम्हाला नाही वाटलं अध्यक्ष व्हावं? वाटतं ना, मग पण मंडळाचा कारभार दिला पाहिजे ना या लोकांनी, महिलांच्या हाताने पाहिजे, हे घरूनच नाही म्हणतात? मंडळाचा कारभार दिलं तर का नाही महिला चालवणार? चालवणार, नक्की हक्काने चालवणार, घरातलेच विरोध करतात ना। हो, मग त्याला काय करायचं आपण? तुम्ही माझी अध्यक्ष आहात, तुमच्या घरातल्यांचीच इच्छा आहे, तुमच्या मिसेसचीच इच्छा आहे की आम्हाला अध्यक्ष व्हायचं आहे, पण आम्हाला अध्यक्ष कोणी बनू देत नाही। तुम्ही बाकीच्यांना सपोर्ट करता, घरातल्यांना सपोर्ट करत नाही, या असं कसं?
नाही काही जे ठराविक कामे असतात ती जरुरी त्यांनीच करायची असतात की हे सर्वच कामे महिला करू शकत नाही असं तरी मला वाटतं. याबद्दल तुम्हाला काय वाटतं? तुम्हाला काय वाटतं? बरं, बाकीच्या इथे चुकीचं वाटतंय त्यांच्या खुद्द मिसेसना पण विचारे तुम्हाला बरोबर वाटते का? नाही, चुकीचं आहे. चुकीचं आहे. आता याची पनिशमेंट काय देणार तुम्ही? देणार. जेवण देणार रात्री? देणार नक्की, जास्त मीठ टाकून. मी मंडळाचा सरचिटणीस आहे, उमेश आनंद सावंत. आज आम्ही 2 वाजता इथून मिरवणूक काढतो. आज 2-4 महिने तर आम्ही सगळी मेहनत करतोय. आमच्या ऑफिसवरना वर्गणी काढ हे कर, ह्यांना घरचं सांभाळून हे करणं शक्य आहे का? पण मला रात्री 11 आणि दुपारी आमची 2 वाजता मिरवणूक ज्या वेळेला निघते ती सकाळी आम्ही 7 वाजता विसर्जन करतो डोंगर गिरगाव चौपाटीवर. तर एवढा वेळ हे लोक राहू शकतील? आपण बाप्पाकडे, मी महिलांच्या वतीने हा बाप्पाकडे प्रार्थना करतोय, पुरुषांना कधी माझ्यावर राग असेल पण नाही, 75 वर्षी मला असं वाटतं भगिनी सगळ्यांनी तुम्ही जी विल पॉवर स्ट्रॉंग करा, बाप्पाकडे मागणं मागा की 75 वर्षी महिला या मंडळाची पदाधिकारी झाली पाहिजे. आणि महाराष्ट्राच्या मुख्यमंत्री पदाच्या खुर्चीवर कोणी महिला बसू शकली नाही पण या मंडळाच्या खुर्चीवर महिला बसली पाहिजे. बोला गणपती बाप्पा. नमाला वाद विवाद झाले, तोंडाला तोंड लागलेलं आहे, महिला विरुद्ध पुरुष अशी मस्त जुगलबंदी झाली. आता अशीच जुगलबंदी बोलण्याची करायची, अर्थात टंग ट्विस्टर. आणि शब्द आहे रेड बल्ब ब्ल्यू बल्ब. पटापट बोलायचंय, बोला. रेड बल्ब ब्ल्यू बल्ब. 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 रेड बल्ब. रेड बल्ब ब्ल्यू बल्ब. रेड बल्ब ब्ल्यू बल्ब. रेड बल्ब ब्ल्यू बल्ब. रेड बल्ब ब्ल्यू बल्ब. आणि त्याने सिद्ध केलेले आपण अध्यक्ष पदासाठी योग्य उमेदवार आहोत. जोरदार टाळ्यांची साठी. बल्ब ब्लू बल्ब. रेड 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 बल्ब ब्लू बल्ब. एक गोष्ट वाकडण्यासारखी आहे की या महिला शेवटपर्यंत लढत आहेत, पुरुष मात्र हात आधीच टाकून देत आहेत. रेड बल्ब ब्ल्यू बल्ब. 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 रेड बल्ब गेले. रेड बल्ब ब्ल्यू बल्ब. 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 दोन्ही ताईंनी छान प्रयत्न केलेला आहे, दोघींनी छान म्हटलेलं आहे, पण त्यातल्या त्यात त्यातल्या त्यात जास्त क्लिअर असा प्रयत्न यांनी केलेला आहे. काय नाव आपलं? संजीनी बोराडे. तर संजीनी बोराडे ताईंना मिळते झी मराठीकडून आकर्षक भेट वस्तू, आकर्षक गिफ्ट. जोरदार टाळा त्यांच्यासाठी. सिद्धटेकच्या सिद्धिविनायकाप्रमाणे अहमदनगरमध्ये आणखीन एक सिद्धिविनायक आहे ज्याचं नाव आहे अक्षता गणपती. या गणपती बाप्पाची इंटरेस्टिंग गोष्ट मी तुम्हाला सांगणार आहे. तर गोष्ट ही अशी आहे की या अक्षता गणपतीची मूर्ती ही रांजणगावच्या महागणपतीप्रमाणे आहे. गावातील कोणतेही मंगल कार्य असो, या मंगल कार्याची सुरुवात करण्यापूर्वी गावकरी मंडळी अक्षता अगदी वाजत गाजत घेऊन जातात, ती बाप्पाच्या चरणावर वाहतात आणि नंतर त्या मंगल कार्याला सुरुवात करतात. आहे की नाही गोष्ट इंटरेस्टिंग? आता वेळ आलेली आहे धमाल उत्तर शोधण्याची आणि त्यासाठी धमाल प्रश्न आहे, विमान आकाशातच का उडतं? कारण का जर खालती उडलं ना तर सगळ्या बिल्डिंग वगैरे तुटून जातील आणि मासे मरतील. आणि शिवाय पाण्या खालून गेलं तर मासे मरतील. विमान खूप मोठं असतं आणि आकाशात भरपूर जागा असते मोकळी. ऍक्च्युली विमान जागेवरच असते, पृथ्वी गोल फिरत असते. विमान ह्याला छोटी चाकं असतात आणि आपल्या रस्त्यांवर माणसांचं ट्रॅफिक, गाड्यांचं ट्रॅफिक, याच्यामुळे त्या छोट्या चाकांना सुद्धा जागा नसते आणि त्याच्यामुळे त्यांना पर्याय नाहीये की ते आकाशातच उडवावं लागतं. पंख असतात म्हणून. कोणाला? विमानाला. विमानाला पंख असतात. पंख नसतात हवेत सोडलं. आपण आपल्या घरातल्या मिसेस वगैरे पुन्हा अशा बाहेरच्या अप्सरा बघून कंटाळलेलो असतो, म्हणून आपल्याला विमान आकाशामध्ये उडत असतो की वरच्या रंबा मेनका अप्सरा आपल्याला दिसाव्या.
यांचं असं म्हणणं आहे ते विमानात बसून आकाशात यासाठी उडतात कारण त्यांना वर जाऊन अप्सरा पाहायचे असतात. कारण जमिनीवरच्या अप्सरा म्हणजे त्यातली एक अप्सरा त्यांची स्वतःची बायको असं त्यांनी स्वतःच सांगितलेलं आहे. तिलाही बघून ते कंटाळलेले आहेत. तर मला असं वाटतं की तुम्ही किती वेळा विमान प्रवास केलाय? 7-7 वेळा. 7-7 वेळा. किती वेळा अप्सरा बघितल्यात? प्रत्येक वेळी बघितलं. बरं, अप्सरा कशाने असतात ते तुम्ही दाखवू शकता? मला असं वाटतं विमान आकाशात उडतं यासाठी कारण त्याला आकाशात कुठल्याही प्रकारचा टोल नाहीये. मला वाटतं असंच काहीतरी फनी उत्तर तुम्हालाही सुचेल. तुम्ही फक्त विचार करत राहा. तोपर्यंत आपण वळूया पुढच्या खेळाकडे. हा, चेंडू पाहून तुम्हाला कळला असेल आता वेळ झाली आहे धमाल खेळाची. आणि खेळ असा आहे की हा चेंडू असा असा उडवायचा आहे, पण तो असा नाही तर असा उलट्या हाताने उडवायचा आहे, दोन हात वापरून. आणि जास्तीत जास्त वेळ चेंडू जो उडवत राहील तो असणार या खेळाचा विजेता. आणि त्याला मिळणार आहे झी मराठीकडून आकर्षक भेटवस्तू. तर खेळाला सुरुवात करायची आता. बोला डोंगरीच्या राजाचा सुरुवात. गणपती बाप्पा मंगलमूर्ती, गणपती बाप्पा मंगलमूर्ती. आणि जास्तीत जास्त वेळ चेंडू उडवत राहून मंडळाच्या अध्यक्षांनी दाखवून दिले की आपण उगाच अध्यक्ष नाही. आणि त्याबद्दल त्यांना मिळते झी मराठीकडून आकर्षक भेटवस्तू. जोरदार टाळ्या. अरे हो, बरोबर ओळखलं. आता सुरुवात करायची प्रश्नोत्तराच्या खेळाला. तीन प्रश्न आहेत. या तिन्ही प्रश्नांची जो अचूक उत्तर देईल त्याला मिळणार आहे झी मराठीकडून एक आकर्षक भेट वस्तू. पहिला प्रश्न आहे, ओंकार स्वरूपा हे गाणं कोणी गायलेलं आहे? सुरेश वाडकर. सुरेश वाडकर उत्तर बरोबर आहे. टाळ्या वाजव ना मग. दुसरा प्रश्न, गणपती स्तोत्रात गणपतीची एकूण किती नाव आहेत? 11. 11 उत्तर चुकलेलं आहे. कोण म्हणलं? 12. नक्की. हो, साष्टांग नमने माझे गौरी पुत्र विनायकम भक्तीने स्मरता नित्याय कर्माद साधती प्रथम नाव वक्रतुंड दुसरे एकंद तिसरे कृष्ण पिशा चौथे गजवर पाचवे सिलंबोदर सहावे विक्रण सातवे विक्रण राजेंद्र आठवे धुम्रवर्ण नववे शिवाचन दहावे शिवेना अकरावे गणपती बाराशी गजानन देव नावे अशी 12-3 संध्या म्हणे नर विघ्न भीती नसे त्याला बरोबर सर्व सिद्धी दे विद्याथाला मे विद्या धनाथाला मे धन पुत्राथाला मे पुत्र मोक्षाला मेध जपता गणपती स्वतः साम सत्फळ एक वर्ष पुनता मे सिद्धी न संशय नारायण देण्याचे पहिल्या प्रश्नाचं उत्तर आपसूक यांच्याकडून मिळालेलं होतं. दुसऱ्या प्रश्नाचं उत्तर यांनी बरोबर दिलेलं आहे. आता शेवटचा प्रश्न, तिसरा प्रश्न, याचं उत्तर जर यांनी बरोबर दिलं तर यांना मिळणार आहे झी मराठीकडून एक आकर्षक भेट वस्तू. आता तिसरा प्रश्न, गणपती बाप्पाच्या गजरात त्याच्या कोणत्या प्रसिद्ध भक्ताचं नाव आहे? मोर्या गोसावी. मोर्या गोसावी उत्तर बरोबर आहे. जोरदार डाळ्या. तिन्ही प्रश्नाची उत्तर बरोबर देणारा स्वाती महेंद्र ठाकरे यांना मिळते झी मराठीकडून एक आकर्षक भेट वस्तू. जोरदार टाळ्या. द्यायच्या का? द्यायच्या. गणेशोत्सव हा सण हिंदू लोक मोठ्या दिमाखात साजरा करतात असं काही लोक म्हणतात, पण तसं नाहीये. हा उत्सव आपला बाप्पा कोणत्याही जाती धर्मामध्ये अडकलेला नाहीये. अहो, पाकिस्तानातही हा उत्सव मोठ्या धिमाका साजरा होतो. कसा ते तुम्हाला सांगणार आहे. पाकिस्तानातील गणेशोत्सवाबद्दल मी तुम्हाला इंटरेस्टिंग गोष्ट सांगणार आहे. तर इंटरेस्टिंग गोष्ट ही अशी आहे की कराची येते, पाकिस्तानातील कराची येते, आजही 1.5 दिवसाचा गणेशोत्सव साजरा केला जातो. पाकिस्तानातील हिंदू धर्मियांनी आजही या उत्सवाची परंपरा जपलेली आहे. अहो, इतकेच नव्हे, फक्त हिंदूच नव्हे तर पाकिस्तानातील मुस्लिम बांधवी मोठ्या दिलाने या उत्सवात सहभागी होतात आणि हा उत्सव मोठ्या जल्लोषात साजरा करतात. आहे की नाही गोष्ट इंटरेस्टिंग. हे धमाल खेळाची तयारी. एक मिनिट, हे बघा, हे असं टाकलं. ह्या रिंग्स मी अशा एकामागून एक टाकलेल्या आहेत. ह्या टाकलेल्या रिंग्स, ह्या इकडे टाकलेल्या रिंग्स पुन्हा उचलायचे आहेत, पण रिंगला स्पर्श न करता डायरेक्ट हे असं हे 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 असं अशा रिंग गोळा करायच्या आहेत. दोन चान्स मिळणार आहेत. प्रत्येक संघात दोन दोन खेळाडू आहेत आणि पाहायचं आहे कोण जास्त रिंग उचलतो, कोण सर्वप्रथम पिरामिड तयार करतो. आणि यामध्ये जो जिंकणार आहे त्या संघाला मिळणार आहे झी मराठीकडून आकर्षक गिफ्ट. तर खेळायला आता आपल्याला सुरुवात करायची आहे. बोला डोंगरीच्या राजाचा सुरू.
तर या खेळामध्ये कोण जिंकले आपल्याला स्पष्टपणे दिसले आहे, तेव्हा आपल्या हातात आता फक्त एकच गोष्ट आहे की आपल्या हाताने यांना द्यायचं आहे झी मराठी कडून एक आकर्षक भेटवस्तू, जोरदार डाळ्या. तर आता वेळ झाली एका सॉलिड प्रश्नाची. या सॉलिड प्रश्नाचं जो सॉलिड उत्तर देईल त्याला मिळणार आहे कुरकुरे सॉलिड मस्ती यांच्याकडून एक सॉलिड टी शर्ट डांटडँग, आणि मिळणार आहे कुरकुरे सॉलिड मस्ती पॅकेट. तर प्रश्न असा आहे, या गणपतीत पेट पूजा करायचा टेढा फंडा कोणता? गणेश उत्सवात मुख्यतः आपण गोड पदार्थ म्हणजे उकडीचे मोदक खातो, आणि मला तर वाटते गणपतीपेक्षा आपणच जास्त आपली पेट पूजा करतो. गणपतीला आपण नैवेद्य दाखवतो एक प्रथा म्हणून, पण घरातल्या व्यक्तींना हे जास्त आवडीचा पदार्थ आहे असं मला वाटतं. पुरणपोळी सगळ्यात गणपती उत्सवाला नैवेद्य म्हणून चांगला वाटते पुरणपोळी. प्रत्येक नैवेद्यामध्ये मी हेच शोधत असतो की कोणत्याकडनं तळलेला पदार्थ, म्हणजे भजी, कांदा भजी किंवा इतर कोणताही फ्राय काही आयटम असेल तर मी त्या नैवेद्यावर नजर ठेवूनच. मला गणपतीमध्ये कुरकुरे सॉलिड मस्ती खायला खूप आवडतं. या महिला हॉटेलमध्ये गेले की चायनीज वगैरे हे ते खातात, इंडियन तर नेहमीच खातात. अरे मग तुम्ही खाता, मग बाप्पालासुद्धा कधी चायनीज नूडल्स वगैरे खायला घाला ना स्वतः बनवून, म्हणजे आम्हीसुद्धा खाऊ आणि बाप्पासुद्धा खातील, बाप्पा पण खुश आणि आम्हीसुद्धा खुश. चायनीज भेळ, चायनीज नूडल्स आणि इंडियन पदार्थ खाऊन खाऊन बाप्पासुद्धा आता कंटाळलेत. मला तर वाटतं की पावभाजी सगळ्यात मस्त, सगळेजण दाबून खातात लहानांपासून म्हाताऱ्यांपर्यंत. आमच्या इथं काही झालं की पावभाजी. गणपतीच्या दिवसामध्ये वेगवेगळ्या भाज्या असतात आणि मोदक तर असतातच, पण त्या भाज्या खाण्यात मला जास्त इंटरेस्ट असतो. आमचा 10 दिवस तर नैवेद्य असतोच गणपती बाप्पांना, पण आम्ही संध्याकाळी पाणीपुरी घरामध्ये करतो, पावभाजी करतो, त्यामुळे आम्हाला इंटरेस्टिंग तेच वाटतं. ते गणपती बसल्यानंतर दुसऱ्या दिवशी जी ऋषी पंचमी असते ना, त्याची भाजी सर्वांनाच आवडते. मी तर जास्त प्रिफर व्हेज फ्राईड राईसमध्येच करेन, कारण ते भरपूर सगळे व्हिटॅमिन्स पण मिळतात आणि मुलांना पण तो प्रकार आवडतो. गणपतीला मोदक आवडतात, पण सगळ्यांकडेच गणपती आला की चिवडा, लाडू, गोड पदार्थ असे बनवतात आणि गणपतीला दाखवून स्वतःच खात बसतात ते. घरी आपले मोजकेच पदार्थ असतात, पण इतर नातेवाईकडे जाऊन भरपूर प्रकार खायचे, प्रत्येकाकडे वेगवेगळे प्रकार खाऊन मजा करायची. कॉंग्रॅच्युलेशन, तुम्ही सॉलिड टेढा फंडा सांगितलेला आहे, आणि त्याबद्दल या गणेशोत्सवात सॉलिड मस्ती करण्यासाठी तुम्हाला मिळते कुरकुरे सॉलिड मस्ती यांच्याकडून सॉलिड टी शर्ट. गणपती बाप्पा हो या, आणि कुरकुरे सॉलिड मस्ती पॅकेट. जोरदार टाळ्यांच्यासाठी गणपती बाप्पा हो या. मला गणपतीमध्ये कुरकुरे सॉलिड मस्ती खायला खूप आवडतं. तर डोंगरीच्या राजा दरबारातील ही धमाल मस्ती आणि या दिलखुलास गप्पा आपण जड अंतकरणाने इथेच थांबवतोय, कारण आता वेळ झाली आपला निरोप घेण्याची. पण हा, पुढच्या भागात आम्ही येतोय करण्यासाठी धमाल मस्ती आणि मारण्यासाठी दिलखुलास गप्पा, कारण आपल्या कार्यक्रमाचं नावच आहे कुरकुरे सॉलिड मस्ती. बोल बाप्पा, बोल गणपती बाप्पा.